बिल्डरांनी मुंबई महापालिकेचे तब्बल 400 कोटी रुपये थकवले. बीएमसीच्या जमिनींवरील SRA प्रकल्प तसंच बीएमसी कर्मचारी वसाहतींचा पुनर्विकास केल्यानंतर जमिनीच्या मालकीपोटी प्रीमियम म्हणून ही रक्कम कराराप्रमाणे बीएमसीला देणं भाग असतं. मुंबई महापालिकेच्या जमिनीवर आतापर्यंत 123 SRA आणि पुनर्विकास प्रकल्प खाजगी विकासकांनी पूर्ण केलेत. या जमिनी बीएमसीच्या मालकीच्या असल्यानं बीएमसीला नियमानुसार प्रीमियम पोटी बिल्डर काही रक्कम देणं लागतो. यामध्ये 20% रक्कम करारावेळी, 60% रक्कम प्रकल्पाचं काम सुरू असताना आणि उर्वरित 20% रक्कम ही भोगवटा प्रमाणपत्र घेताना अदा करावी लागते. बऱ्याचशा बिल्डर्सनी प्रकल्प पूर्ण केलेत, मात्र प्रीमियमची 20% रक्कम भरावी लागत असल्यानं OC घेण्याची प्रक्रियाच पूर्ण केलेली नाही. 123 प्रकल्पांमधून प्रीमियमचे 1,236 कोटी रुपये बीएमसीला येणं अपेक्षित होतं. त्यापैकी 842 कोटी रुपये जमा झालेत, तर 394 कोटी रुपये बिल्डरांनी अद्याप भरलेले नाहीत. तकरीबन 20 ऐसे डेव्हलपर्स आहेत जिन्होंने महानगर पालिका की 400 करोड रुपये की रकम जो है अभी तक भुगतान नहीं की है, वो अभी तक उनके जिम्मे बाकी है, थक बाकी है. ये 20 लोगों के ऊपर मैं तो ये कहूंगा कि इस तरह के माफिया डेवलपर्स जो हैं इनके ऊपर अगर शिकंजा महानगर पालिका ने नहीं कसा तो आने वाले दिनों में माननीय संजीव निरुपम जी के नेतृत्व में कांग्रेस पार्टी पूरी ताकत के साथ शहर में आंदोलन छेड़कर इनको बेनकाब करने का काम करे. थकबाकीदारांची यादी फार मोठी आहे, मात्र मोठ्या थकबाकीदारांमध्ये शांतीनगर व्हेंचरकडे 30 कोटी रुपये, ईस्ट अँड वेस्ट बिल्डर्सचे 21 कोटी 75 लाख रुपये, प्राईम डेव्हलपर्सचे 21 कोटी 55 लाख, अश्वथा डेव्हलपर्सचे 15 कोटी 51 लाख, AA इस्टेटचे 14 कोटी 50 लाख, शांती हाऊसिंगचे 11 कोटी 10 लाख, वर्धमान डेव्हलपर्सचे 10 कोटी 26 लाख, यश एंटरप्राइजेसचे 10 कोटी रुपये यांचा समावेश आहे. मात्र या बिल्डरकडून थकबाकी वसूल करण्यात पालिका अधिकारी कमी पडत असल्याचा आरोप होतोय. अगर कोई रकम किसी को नहीं वसूल कर पा रहा है कोई कर्मचारी या अधिकारी तो आप इस बात को मानते हैं कि कहीं ना कहीं उसके वो उस उन तरह के डेवलपर्स के लिए नया नरम वो रखता है, सॉफ्ट कॉर्नर रखता है, इसलिए इस तरह के हालात हो सकते हैं. आर्थिक चणचणीमुळे कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस देण्यासाठी टाळाटाळ करणारे आयुक्त बिल्डरांकडील 400 कोटी रुपये का वसूल करत नाहीत असा प्रश्न निर्माण झालाय. एखादं बिल थकलं तरी सामान्य मुंबईकराच्या घरातील पाण्याचे कनेक्शन तोडणारी बीएमसी 400 कोटी रुपये थकवणाऱ्या 20 बिल्डरांचं मात्र काहीच वाकडं करू शकत नाही, हे वास्तव आहे आपल्या व्यवस्थेचं. थोडी जनरल नुसताच कृष्णा पाटील, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.